जीव घेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. या लॉकडाऊनचे अगदी सक्तीने पालन करण्यात यावे असे प्रधानमंत्री मोदींनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनचे आणखीन 5 दिवस शिल्लक आहेत. या काळात घरीच राहणे अतिशय गरजेचे असतानाही बेळगावमध्ये अनेक नागरिक बिनधास्त रहदारी करण्याचे आढळले, स्वतःहून आपला जीव धोक्यात घालायला निघालेत अशी अनेक दृश्ये पाहावयास मिळाली. याबद्दल KNN कडून बातमी प्रसारित करण्यात आली होती की जीव घेणा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील बेळगाववासियांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन केले जात आहे. या KNN कडून केलेल्या बातमीची दखल घेऊन बेळगाव पोलीस विभागाने यावर धडक कारवाई केली आहे. गुरुवारी पुन्हा शहरात फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चांगलेच खेडसावले आहे व त्यांना पुढे जाण्यास परवानगी न देता त्यांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. इतके दिवस पाळलेले लॉकडाऊन फक्त 5 दिवस असतानाच त्याचे उल्लंघन बेळगाववासियांकडून करणे ही खरोखरच आश्चर्यचकित बाब आहे. मात्र यावर बेळगाव पोलिसांनी सक्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे व विनाकारण फिरणाऱ्यांना याचा चांगलाच फटका बसत आहे.